लंबे और घने बालों के लिए ये तेल जरूर लगाए अशा अनेक जाहिराती तुम्ही पाहिल्याच असतील. त्याच जाहिरातीला भूलून अनेक महिला असो व पुरुष केसांसाठी हेअर ऑइल, शॅम्पू, सिरम असे अनेक प्रोडक्ट वापरतात. पण असंच एक हेअर ऑइल सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्याचं नाव आहे आदिवासी हेअर ऑइल. या तेलाची जाहिरात अनेक सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर कडून केली जाते. या तेलाची जाहिरात ही लांब जाड केस असलेल्या पुरुष आणि महिला मॉडेल्सद्वारे केली जाते. पण हे आदिवासी हेअर ऑइल नेमकं आहे तरी काय? त्याची जाहिरात इतकं मोठे सेलिब्रिटी का बरं करतात? या तेलाने खरंच इतके लांब केस वाढतात का? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी निकिता शिंदे, तुम्ही पाहताय माय महानगर मानिनी. सोशल मीडियावर या आदिवासी तेलाच्या अनेक जाहिराती करण्यात आल्या आहेत. या तेलाचा आदिवासी समाजाशी संबंध जोडून याचा प्रचार केला जातोय. कर्नाटकातील मैसूर जिल्ह्यात पक्षीराजपुरा गावातील रहिवासी हक्की पिक्की आदिवासी समुदाय हे आदिवासी तेल बनवतात. आदिवासी हेअर ऑइलच्या अधिकृत वेबसाईटवर असं म्हटलं गेलंय की त्यात त्यांनी किमान 100 औषधी वनस्पतींचा वापर केलाय. कोंडा दूर करण्यासाठी, केस मजबूत करण्यासाठी, तसंच टक्कल पडलेल्या लोकांच्या डोक्यावरील केस वाढवण्यासाठी आणि केस गळणं थांबवण्यासाठी हे तेल फायदेशीर आहे असं त्यांच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय. आदिवासी तेलाची वाढती प्रसिद्धी आणि प्रचार पाहून त्याच नावावरून काही बनावट तेल सुद्धा बनवले जात आहेत. आदिवासी तेल याच नावाने ही बनावट उत्पादनं ग्राहकांना विकली जात आहेत. आदिवासी हेअर ऑइल यांचा दावा आहे की यात सर्व नैसर्गिक उत्पादनांचा वापर करण्यात आला असून टक्कल असलेल्या व्यक्तीलाही या हेअर ऑइल वापरल्याने लांबलचक केस नक्कीच येऊ शकतात. आदिवासी हेअर ऑइलच्या दाव्यावर तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे हेही जाणून घेऊयात. तज्ज्ञांच्या मते तेथील लोकांची जीवनशैली शहरी जीवनशैलीपेक्षा खूपच वेगळी आहे. तिथे कोणतंही प्रदूषण नाही. नैसर्गिक उत्पादनांचा वापर केल्याने त्यांच्या केसांवर नेहमी सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे त्यांच्या केसांना केवळ तेल लावल्याने नाही तर नैसर्गिकरित्या पोषक घटक मिळतात आणि म्हणूनच त्यांचे केस इतके लांब असण्याची तिथे शक्यता असते. पण या तेलातील घटकांना कोणताही शास्त्रीय आधार नसल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. केवळ सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर व्यक्तींच्या सल्ल्यानुसार हे तेल वापरणं योग्य नाही, कारण ते लोक लाखो रुपये घेऊन ही जाहिरात करतात. त्यामुळे तुम्ही अशा जाहिरातींना भूलू नका. त्यामुळे हे तेलच नाही तर कोणतंही प्रोडक्ट वापरण्याआधी सर्वात आधी डॉक्टरांशी संपर्क साधा आणि तुमच्या आरोग्याची नेहमीच काळजी घ्या. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.